बेटे के इलाज के लिए अस्पताल गए एक परिवार के घर में चोरी कर 6 लाख रुपए के माल पर हाथ साफ करने वाले एक आरोपी को पुलिस ने सीसीटीवी फुटेज की मदद से गिरफ्तार किया। आरोपी लिफ्ट कर्मचारी है जो कि घर के खुले होने का फायदा उठाकर माल पर हाथ साफ कर गया, पर उसका ये कारनामा बदकिस्मती से सीसीटीवी कैमरे में कैद हो गया। जानकारी के मुताबिक घटना नंदनवन थाना क्षेत्र के शक्ति माता नगर खरबी की है। शिकायतकर्ता अनिल कोठारी राम माकड़े ने गैस्ट्रो समस्या की वजह से अपने 17 वर्षीय बेटे को नंदनवन के चिपकाटे अस्पताल में भर्ती कराया था, जहां उनकी पत्नी उनके बेटे के साथ मौजूद थी। इसी बीच 18 जुलाई को जब वे अपनी बेटे को अस्पताल से ले जाने के लिए गए, तब घर में उनकी एक बेटी और बुजुर्ग माँ मौजूद थी। शिकायतकर्ता के घर में ही लिफ्ट को सुधारने का काम चल रहा था। इसी बीच लिफ्ट सुधारने वाले आरोपी रोशन मिश्राम ने खुले घर को देख चोरी की योजना बनाई और चुपके से घर में दाखिल हुआ और सोने चांदी के आभूषणों सहित करीबन 6 लाख रुपए का माल उड़ा ले गया। बेटे के डिस्चार्ज के बाद जब शिकायतकर्ता को चोरी की वारदात का पता चला तो उसने मामले की शिकायत नंदनवन पुलिस थाने में दर्ज कराई। पुलिस ने जब सीसीटीवी कैमरे की फुटेज खंगाली तो उसमें आरोपी घर में दाखिल होता दिखाई पड़ा। इसके बाद पुलिस ने आरोपी को हिरासत में लिया तो आरोपी रोशन मिश्राम ने चोरी की वारदात को अंजाम दिए जाने की बात कबूली। आरोपी ने बताया कि उसने कर्ज के चलते इस चोरी की वारदात को अंजाम दिया। फिलहाल पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर चोरी किए गए आभूषण आरोपी से जब्त कर लिए हैं। यातील फिर्यादी आहेत अनिल माकडे, हे राहतात शक्ती माता नगरला, यांचा मुलगा आजारी होता, गॅस्ट्रो झाला होता, त्यामुळे ते मुलाला हॉस्पिटलमध्ये जिपकाटे हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट करण्यात आलेलं होतं 16 ते 18 या तारखेच्या दरम्यान। त्यामुळं फिर्यादी आणि त्यांची पत्नी हे वारंवार हॉस्पिटलला येणं जाणं चालू होतं आणि त्यांची आई आणि मुलगी ही घरी असायची व यांच्याच घरी एक लिफ्ट लावण्याचं कामसुद्धा सुरू होतं। त्या दरम्यान काही कामगार यांच्याकडे येऊन येणं जाणं चालू होतं। दिनांक 18 तारखेला कामगारांना सुट्टी होती, त्या दिवशी लिफ्टचं काही काम नव्हतं आणि योगायोगाने त्याच दिवशी 18 तारखेला यांच्या मुलाला डिस्चार्ज मिळाला हॉस्पिटलमधून। हे जेव्हा घरी आले तेव्हा त्यांना लक्षात आलं की आपल्या लॉकरमधून काही त्यांच्या घरची सोन्याच्या बांगड्या मत आणि काही कॅश असे आणि ते लॉकर उघडं दिसलं, त्यामुळे यांना एकदम शॉक झाला आणि घरात विचारपूस केली तर ते कोणीही काढलेलं नव्हतं घरातल्या व्यक्तींनी। मग यांनी ताबडतोब पोलीस स्टेशन गाठलं। पोलीस स्टेशनला आल्याबरोबर आपला स्टाफ आणि आम्ही स्वतः तिथे घटनास्थळी गेलो। घराचं कुठलंही ओढपोड झालेली नाही, कुठलं लॉकरसुद्धा तोडलेलं नाही। माहिती मिळाली की लॉकरची चावी साईडलाच ठेवलेली असते आणि अधिक तपास सुरू केला गेला आणि ताबडतोब गुन्हा नोंदवण्यात आला। गुन्हा नोंदवल्यानंतर जेव्हा फिर्यादी आली तिच्या घरातील इतर लोकांकडून चौकशी केली, हे निश्चित होतं की लिफ्टचं काम चालू होतं, परंतु 18 तारखेला तर लिफ्टचं काम बंद होतं आणि अशा घरात इतर आणखी कामगार व्यतिरिक्त इतर कोणीही आलेलं नाही। आणि दुपारच्या वेळेला जनरली म्हातारा माणूस झोपतो किंवा मुलं असली तर अभ्यास करतात आपल्याकडे, परंतु दरवाजा उघडा होता, याच्यावर आमचा संशय बळावला आणि आम्ही आमची तपासाची चक्र तेज केली। आम्हाला काही संशयित होते, त्या संशयितांचा आम्ही तांत्रिक तपास केला आणि त्या तांत्रिक तपासातून आम्हाला या गुन्ह्याची लिंक मिळाली व गुन्हा उघडकीस आला। ताबडतोब संशयित आरोपीचा आम्ही शोध घेतला, त्याला ताब्यात घेण्यात आलं। त्यातील आरोपीचं नाव आहे रोशन सेवकदास मिश्राम, हा भूमिकेकडी लिट्टी कदम पोलीस स्टेशनच्या एरियात राहतो। त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याची विचारपूस केली, त्याला आमच्या पोलीस पद्धतीने जेव्हा विचारपूस केली तेव्हा त्याने सदर गुन्हा केल्याचे कबूल केले आणि सदरचा मुद्देमालसुद्धा काढून दिला आणि आमचा अशा पद्धतीने हा गुन्हा डिटेक्ट झाला। सदरचा आरोपीचा पूर्व इतिहास शोधला असता त्याच्यावर कुठलेही गुन्हे मिळून आलेले नाही। तो लिफ्टच्या कामाचा किंवा इतर आणखी लेबर टाईपचा व्यक्ती आहे आणि सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे घरात टीव्ही फ्रीज असणे प्रत्येकाची अपेक्षा असते आणि याचा इन्कम फार कमी होता, त्याच्यामुळे थोडा कर्जबाजारी असल्यासारखं आहे आणि या कर्जाच्या ह्याच्यात त्याची त्या घरात नियत फिरली आणि त्याने ती चोरी केली।
इनबीसी न्यूज के लिए अखिलेश भारद्वाज के साथ अक्सान सारी की रिपोर्ट।